नमस्ते, मी एकता जाधव आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. आज गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आपण दरवर्षी पाहतो की गणरायाचं विसर्जन आपण सगळेजण मोठ्या थाटामाटात ढोलताशाच्या गजरात आपण विसर्जन करत असतो, पण कोरोना परिस्थितीमुळे आपल्याला आता हे विसर्जन करता येणार नाही आहे. तसेच वारजे हा जो भाग पाहिला, तसेच खडकवासला धरण क्षेत्र, तर यावेळेस या ठिकाणी गणपती विसर्जन करण्यामध्ये सक्त मनाई करण्यात आलेली आहे. तसेच संचारबंदीचेही नियम लागू करण्यात आलेले आहेत. नदी किनारे किंवा खडकवासला पांढरो क्षेत्राकडे जाणारे रस्ते हे यावेळेस पोलीस बंदोबस्त ठेवून बंद करण्यात आलेले आहेत. शिवणे, उत्तमनगर, कोंडवे धावडे, कोपरे या गावातील जिल्हा परिषद शाळांमध्ये गणपती मूर्ती संकलन केंद्र सुरू करण्यात आली होती. तसेच पुणे शहराकडे जाणारे वाहतूक रस्तेही बंद करण्यात आले. आता आपल्याबरोबर अंकुश यादव साठे सर आहेत, तर त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेऊयात की यावेळी जे संकलन केंद्र महानगरपालिकेने केलेली आहेत त्यांना लोकांकडनं किती रिस्पॉन्स आलेला आहे, किती मूर्ती जमा झालेल्या आहेत, आपण सरांकडनं माहिती घेऊयात. सर, काय सांगाल? आपला प्रभाग क्रमांक 31 हिंगणे स्त्री शिक्षण संस्था वारजे क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत आमचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक कारकूड साहेब आणि आहेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मूर्ती संकलन केंद्र इथं राबवण्यात आलेलं आहे. आणि सहकारी मित्र आमचे राहुल परदेशी आणि नितेश कर्डे हे पण सहकारी आहेत. त्यामध्ये आपल्या प्रभागातील नागरिकांनी एवढं सहकार्य केलं की सहकार्य म्हणजे मंडळाचे अध्यक्ष आणि गणपती मंडळ हे सगळ्यांनी सहकार्य करून संकलन केंद्र तयार केलेत. आणि तयार करून मूर्ती संकलन जे झालेले आहेत ते आपण या शाळेमध्ये अशोक सम्राट विद्यालयामध्ये हे करून ठेवतो. सर, जसं की आपण बघतोय की पोलिसांनी सुद्धा याच्यामध्ये भरपूर मदत केलेली आहे की पोलिसांनी जे नदी काठचा भाग जो आहे तो नागरिकांना तिथं मूर्ती संकलन करण्यासाठी बंदी घातलेली आहे. तर नदी काठचा जो एरिया आहे त्याबद्दल आहे का नाही, महानगरपालिकेने खरंच महाराष्ट्र पोलिसांचं आभार मानावेत, कारण तिथं एकही मूर्ती विसर्जन करू दिलेली नाही. जे काय आहे ते संकलन केंद्र आणि फिरत्या उद त्याच्यामध्येच फक्त विसर्जन केलेले आहेत. सर, काय काय नाही, पुणे महानगरपालिकेने जे केलेलं आहे त्यामुळे नागरिकांचा फुल उत्सव आहे. आम्हाला त्यांचा उत्साह बघून बघतो आहे आम्ही. काही काही जागी नगरसेवकांनी पाण्याच्या हे केलेलं आहे, टाकी केल्या आहेत, त्यांच्याही मूर्ती सगळे इथंच येतात. ते आपण बघत असाल की आता ही पूर्ण गाडी भरलेली आहे आणि चांगला प्रतिसाद आहे नागरिकांचा. सर, नंतर या मूर्तींचं काय करणार आहे तुम्ही? ही मूर्ती आमचे साठेसाहेब बोलतील, ते खानावर घेतले, ते वाघोली या ठिकाणी खान घेतलेले आहे. त्या ठिकाणी जे काय आपल्या मूर्त्या एकत्रित गोळा करतात ते तिथं जाऊन विसर्जन चांगल्या पाण्यामध्ये विसर्जन करतात. काही मूर्ती आता मागच्या वर्षा काही वर्षांपासून असं सुरू आहे की त्या मूर्ती परत रिपेअर करून रिपेंट करून पण केल्या जातात. शक्यच नाही आहे. जे काय आहे ते शास्त्र शुद्ध पद्धतीने विसर्जन करतं.